बीसीसीआय ने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्यात बीसीसीआय कडून अजिंक्य रहाणेचाही समावेश केला गेलाय. त्यामुळे सध्या अजिंक्य रहाणेचे चाहते खुश आहेत. पण याच अजिंक्य रहाणेच्या बचपन का प्यार बद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला या निमित्ताने जाणून घेऊया. अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर हे दोघेही एकाच शाळेत होते. दोघांचं घरही एकमेकांपासून जवळ होतं. ते दोघं लहानपणापासूनचे मित्र होते. मैत्रीचं रूपांतर कालांतराने प्रेमात झालं. पण त्यांनी ही गोष्ट सुरुवातीच्या काळात घरातल्यांपासून लपवून ठेवली होती. रहाणेने टीम इंडियामध्ये एंट्री केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या प्रेमाबद्दल कळल्यावर दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचं लग्न लावून दिलं. 26 नोव्हेंबर 2014 ला महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांचं लग्न झालं. त्यांच्या लग्नावेळीचा एक किस्सा त्याने एका मुलाखतीत सांगितलेला. अजिंक्यने सांगितलेलं की लग्नाच्या वेळी तो एका पिवळ्या रंगाच्या टी शर्ट आणि जीन्स घालून पोहोचलेला. त्याला तसं पाहून राधिका भडकलेली. पण लग्नासाठी कपडे खरेदी करायला वेळ मिळाला नव्हता म्हणून असं करावं लागलं असंही त्याने मुलाखतीत सांगितलेलं. त्याची पत्नी जरी कॅमेरापासून दूरच राहत असली तरी सुद्धा सोशल मीडियावरती तिचेही फार मोठे फॉलोअर्स आहेत आणि त्या दोघांच्या आयुष्यातल्या गोष्टींवर सतत सोशल मीडियावरती चर्चाही सुरू असतात. त्यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत.